नमस्कार मैत्रिणो, सासू सून किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण सुकत चिकन आणि रस्सा हे पाहणार आहोत। इथं मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। त्याला मी अगोदर हळद आणि मीठ आणि लिंबू लावून एक अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे। इथं आपण 1 मोठा चमचा हळद टाकलेली आहे, 1 मोठा चमचा मीठ आणि 1/2 लिंबू पिळून घेणार आहे। आता हे सगळं आपण आता मिक्स करूया। हे सगळं मिक्स करून घेऊया आणि 1-10 मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। भरपूर दिवसानंतर आपण नॉनव्हेजची रेसिपी पाहणार आहोत। अधिक महिना श्रावण झाला, आता परत देव बसणार, म्हणून त्याआधी 1 चिकनची रेसिपी आपण इथं पाहणार आहोत। आता हे 1/2 तास मी मॅरिनेशनसाठी ठेवणार। आता इथं मी कुकर घेतलंय, 1/2 तासानंतर इथं हे कुकर ठेवलेलं आहे मी गॅसवर। कुकर थोडं तापलंय, आता त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 तमालपत्री आणि जिरे आणि 1 छोटासा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। मी इथं सुकं पण करते आणि रस्साही करणार आहे, त्यासाठी मला स्टॉक लागणार आहे, त्यामुळे अगोदर इथं फक्त मी चिकन शिजवून घेणार आहे कुकरमध्ये। इथं आता आपण कांदाही टाकला आहे, तो आता परतून घेऊया। कांदा इथं खूप लालसर वगैरे आपल्याला करायचा नाही आहे, अगदी थोडासा परतला गेला की आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं चिकन ते आता इथं टाकून घ्यायचं आहे। चिकन आपण इथं सगळं टाकून घेऊया। हे 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे मी। आता हे चांगलं मोठ्या आचेवर 5 मिनिटं चांगले परतून घ्यायचं आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि चांगलं पाणी सुटेपर्यंत चांगलं छान परतून घ्यायचं आहे। 5 मिनिटं परतल्यानंतर इथं पाहू शकता याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। आता हे परत 5 मिनिटं मी मोठ्या आचेवर झाकून ठेवणार आहे। आता परत तुम्ही इथं पाहू शकता याला भरपूर पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। आपण जे मॅरिनेट केले होतं मीठ आणि हळद लावून, त्यामुळे याला पाणी सुटतंय आणि चिकनही पाणी सोडायला सुरुवात होते। आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे, गरम पाणीच टाकलेलं आहे इथं मी, गार पाणी टाकू नका, शक्यतो गार पाणीचा वापर करूच नका। आता इथं मी 4 शिट्या करून घेणार आहे। आता आपलं इकडं कुकर होतंय, तोवर आपण इकडं मसाला तयार करून घेऊया। इथं मी 2 चमचे धणे, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे आणि थोडीशी 1 छोटा चमचा खसखसही घेतलेली आहे आणि हे खडे मसाले घेतलेले आहेत, लवंग, दालचिनी, 1 मसाला वेलदोडा, 1 साधा वेलदोडा आणि थोडेसे 5-6 मिरे असंही आपण आता इथं परतून घ्यायचं आहे। खूप मसाला भाजायचा नाही आहे, थोडासा त्याला क्रंचीनेस येईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हा मसाला काढून घेते आणि तो थंड करायला ठेवायचा आहे। त्यानंतर त्याच पॅनमध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे। इथं मी 1 छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे, असे काप करून घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे, तेही आपण इथं चांगले परतून घेऊया, चांगले भाजून द्यायचे आहेत आपल्याला इथं हे खोबऱ्याचे तुकडे। आता हे भाजले गेलेले आहेत ते आपण आता इथं काढून घेऊया। आता त्यामध्येच आणखीन परत 1 पळीवर तेल टाकून इथं मी मोठे 4 कांदे असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, ते आपण आता इथं परतून घ्यायचे आहेत। कांदे आपल्याला इथं चांगले भाजून घ्यायचे आहेत।
असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत, कारण आपल्याला हे नंतर कांदे मिक्सरला काढायचे आहेत। आता यामध्ये आलं, लसूण, इथं मी आलं आणि लसूण भरपूर घेतलेलं आहे, कारण 1 किलो चिकन आहे त्यामुळे आलं लसूण थोडंसं भरपूर टाकलं की त्याची चव आणखीनच छान वाढते। आता तेही आपण कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। आणि इथं मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, बेडगी मिरच्या आहेत ह्या, या फक्त कलरसाठी मी यामध्ये टाकलेल्या आहेत, आणि एक हिरवी मिरची टाकलेली आहे। तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। आणि आता हे कांदा परतल्यानंतर चांगला गोल्डन फ्राय केलेला आहे कांदा इथं, आता त्यामध्ये एक मूठभर कोथिंबीर टाकलेली आहे। आता तेही सगळं छान परतून घ्यायचं आहे। हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आणि हा थंड करून घ्यायचा आता मसाला। आता जे आपण कोरडे मसाले अगोदर भाजून घेतले होते ते मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊया। आता हे कोरडे मसाले जे आपण मिक्सरला बारीक करून घेतले त्यामध्येच आता हे सुकं कोबरंही टाकून मिक्स करून बारीक करून घेऊया मिक्सरला। आता हे दोन्हीचं मिश्रण आपण एकत्रच मिक्स करून घेतलेले आहे। आता एकीकडं दुसरीकडं परत कांदा परत तोही आपण आता इथं मिक्सरला काढून घेऊया। आणि जे सुके मसाले अगोदर ग्राइंड करून घेतले होते आपण तेही आता यामध्ये टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे। आता त्यामध्येच 2 मोठे चमचे मी तिखट टाकणार आहे। या मसाल्यातच तिखट टाकायचं म्हणजे त्यांचा रंग चांगला येतो। आणि 1 मोठा चमचा मी चिकन मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे। आता हे सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून। इथं हा आपला मसाला तयार झालेला आहे, तिकडं कुकरही पूर्ण तयार झालेला आहे। इथं तुम्ही पाहू शकता इथं मी स्टॉक बाजूला काढलेला आहे आणि सुकं चिकन बाजूला केलेलं आहे। आता इथं आपण फोडणीची तयारी करायची। अगोदर आपल्याला हा सगळा मसाला जो आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे। इथं मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे, तेल थोडंसं भरपूर टाकायचं म्हणजे तवंग किंवा तर्री चांगली येते। आता हा सगळा मसाला आपण या तेलावर टाकून घ्यायचा आहे। चांगले 7 ते 8 मिनटं हा मसाला आपल्याला मीडियम गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे, चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला फ्राय करून घेऊया। मैत्रिणींनो, माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनही प्रेस करा। आता तुम्ही इथं पाहू शकता तेल सुटायला आपल्या मसाल्याला सुरुवात झालेली आहे, मसाला चांगला परतला गेलेला आहे इथं। आता इथं जो आपण स्टॉक घेतला होता आता या स्टॉकला फोडणी वगैरे द्यायची काही गरज नाही आहे, फक्त जो मसाला आपण फ्राय करून घेतला आहे तुम्हाला कितपत जाडसर स्टॉक पाहिजे किंवा त्याचा रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही मसाला यामध्ये टाकून घ्यायचा। फक्त मसाला टाकायचा त्या तर्री ह्याच्यामध्ये स्टॉकमध्ये आणि हा रस्सा आपण चांगला उकळून घ्यायचा। मीठ अगोदर आपण टाकलेलं होतं त्यामुळे नंतर तो मीठ जे टाकताना ते तुम्ही बघूनच टाकायचं आहे। तुम्ही इथं पाहू शकता रश्श्याला किती छान कट आलेला आहे। इथं आपण फोडणी वगैरे बिलकुलही काही दिलेली नाही आहे आणि आपला जो राहिलेला मसाला आहे त्यामध्ये आपण चिकन टाकून घेणार आहे। आता हे चिकन या मसाल्यावर आपण परतून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे परत फोडणी द्यायची गरज पडत नाही आणि लवकर होतो। ही रेसिपी पटकन होते आणि यामध्ये चिकनचा रस्साही तयार होतो आणि चिकनही छान तयार होते आणि चविष्टही लागते। यामध्ये जर तुम्हाला इथं चिकन सुकं वाटत असेल तर थोडासा
आपण जो रस्सा तयार केलेला आहे त्यातले दोन पळ्या यामध्ये टाकलं तरी चालेल, किंवा थोडंसं पाणी जरी टाकलं तुम्ही तरीही चालेल। त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही करून घ्या। आणि त्यावर वरून कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे। इथं आपलं आता चिकन दोन्ही तयार झालेलं आहे। चिकनही तयार, सुकं चिकनही तयार झालेलं आहे आणि रस्साही तयार झालेला आहे। अतिशय चविष्ट लागणारी ही रेसिपी आहे। तुम्ही अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि ही रेसिपी माझी आवडली तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।